नमस्कार, मी संकेत प्रसाद आहे. आपल्या सर्वांचं आमच्या या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या हेल्थ व्हिडिओचा विषय आहे की तुम्हाला जर चांगलं आरोग्य राखायचं असेल तर तुम्ही रोजच्या जेवणानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, त्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. आणि ते कुठले कुठले मुद्दे आहेत ते एक एक करून तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जेवणानंतर योग्य प्रमाणात पाणी पिणं हे गरजेचं असतं. मात्र जेवणानंतर थंड पाणी प्यायलास त्याचा पचन क्रियेवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी जेवणानंतर साधारण 45 मिनिटांनी कोमट पाणी पिणे आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की व्यायाम शरीरासाठी नेहमीच चांगला असतो. मात्र जेवणानंतर लगेच व्यायाम केल्यास शरीरावर ताण पडू शकतो आणि त्याचा तुमच्या पचन शक्तीवरती, पचन क्षमतेवरती प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतो. म्हणूनच जेवणानंतर लगेचच व्यायाम करणं आपण टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे आपल्या सर्वांनाच माहित आहे की धूम्रपान हे शरीरासाठी खूपच घातक असतं. मात्र जेवणानंतर लगेच केलेलं धूम्रपान हे शरीरासाठी जास्त मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरू शकतं. त्याच्यानंतर चौथा मुद्दा मला हा सांगायचा आहे तो म्हणजे दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा जेवण केलं जातं त्याच्यानंतर लगेच झोप येते. मात्र जेवणानंतर कधीही आपण लगेच झोपणं टाळलं पाहिजे. पाचवा मुद्दा आहे धावणं हे शरीरासाठी एक उत्तम व्यायाम आहे. मात्र जेवणानंतर लगेच धावू नये. जेवणानंतर साधारण 4 ते 5 तासांनी धावले पाहिजे, अन्यथा आपल्या शरीरामध्ये पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. सहावा मुद्दा आहे जेवणानंतर लगेच वाचन करणं किंवा वाहन चालवणं किंवा कुठलीही ऍक्टिव्हिटी करणं टाळलं पाहिजे. कारण जेवणानंतर शरीरातली बरीचशी ऊर्जा ही पचन क्रियेमध्ये खर्च होते. त्यामुळे इतर कुठल्याही क्रियेसाठी पुरेशी ऊर्जा शरीराला मिळत नाही. आणि सातवा मुद्दा आहे, शेवटचा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे जेवणानंतर त्वरित फळं खाणं टाळलं पाहिजे. कारण फळांमध्ये असलेली जी साखर आहे ती जेवणामधील प्रोटीन्सच्या संपर्कात आल्यावरती पचन क्रियेचा वेग मंदावतो. म्हणून जेवणानंतर तुम्ही अशा गोष्टी करू नका जेणेकरून तुमच्या आरोग्यावर त्याचा नेगेटिव्ह परिणाम होऊ शकतो. तर मित्रांनो, ह्या त्या 7 गोष्टी आहेत. या 7 गोष्टींचं तुम्ही व्यवस्थित पालन केलं तर तुमचं आरोग्य तुम्हाला चांगलं ठेवायला ह्याची खूप मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकते. तर ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच या व्हिडिओला लाईक देखील करा आणि नेहमी खुश राहा आणि फिट राहा. थँक्यू सो मच.